नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्क्रीट सीरीज बद्दल शिकलो आहोत. आज आपण त्यापुढचा भाग म्हणजे अति महत्त्वाचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारा जो भाग आहे तो आहे कंटिन्यू सीरीज. आणि या कंटिन्यू सीरीज बद्दलच कमीत कमी 15 मार्क आणि जास्तीत जास्त 20 मार्कला एक क्वेश्चन असतो. मग हा कंटिन्यू सीरीज आपण आज आपण स्टार्ट करूया. कंटिन्यू सीरीज मग यामध्ये मीन काढण्याच्या दोन पद्धती आहेत. किती पद्धती आहेत? दोन. एक आहे डायरेक्ट मेथड आणि दुसरी आहे इनडायरेक्ट मेथड. एक आहे प्रत्यक्ष पद्धत आणि दुसरी अप्रत्यक्ष पद्धत. मग डायरेक्ट पद्धत आपण आज शिकू. डायरेक्ट पद्धतीमध्ये कशा कल पद्धतीनं मीन कॅल्क्युलेट केलं जातं. तुमच्यासमोर एक प्रश्न आहे, कॅल्क्युलेट द मीन फ्रॉम द कंटिन्यू सीरीज. आणि तुमच्यासमोर दोन कॉलम दिलेले आहेत, क्लास इंटरवल अँड फ्रिक्वेन्सी. क्लास इंटरवल दिलेला आहे 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120. And second is the frequency column, and here is 10, 15, 20, 30, 25 and 35. की सिंपल सॉरी कंटिन्यू सीरीज मध्ये डायरेक्ट मेथड मध्ये मीन काढण्याचा फॉर्म्युला समेशन ऑफ एफ एम काय आहे? समेशन ऑफ एफ एम, समेशन ऑफ एफ एम डिवाइडेड बाय एन. कोणत्या फॉर्म्युलेने काढतात? समेशन ऑफ एफ एम डिवाइडेड बाय एन. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कॉलम तयार करायचे आहे. काय करायचं आहे? फॉर्म्युल्यावरून कॉलम तयार करायचे. चला, एफ तर माहित आहे आपल्याला. आपण काय करत असतो? क्लास इंटरवल पहिल्या घटकाला. आता तुम्ही सोल्युशन लिहा आपण डायरेक्ट. मी सुद्धा काय करतो, तुम्ही प्रश्न वॉच करून लिहा आणि उत्तर सुद्धा अशा पद्धतीने कॉलम तयार करा. या प्रश्न क्रमांक एक ला उत्तर बनवत आहे. पहिल्या कॉलमला नेहमी काय लिहितो आपण? नाव एक्स. दुसऱ्या कॉलमला एम. आपल्या समोर दोन कॉलम आहेत, एफ आणि एक्स. आता एम कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणून तिसरा कॉलम काय काढावा लागेल? एम म्हणजे काय आहे? मिड व्हॅल्यू. मिड व्हॅल्यू. आणि आपल्याला शेवटी काय करायचं आहे? एफ एम. एफ एम करायचं आहे. ठीक आहे. मग चला एफ एम काढू. मिड व्हॅल्यू कशा पद्धतीने काउंट करतात? तर एक्स सिरीज पाहता, एक्स सिरीज मध्ये 0 to 20 किती आहे? 0 to 20. मग या दोघांची बेरीज करायची आणि भागिले दोन करायचे. 0 आणि 20 ची बेरीज किती होते? हो, 20 भागिले 2 किती येतं? उत्तर 10. 20 + 40 = 60 उत्तर येतं. तिला भागिले डिवाइडेड बाय 2 = 30. 40 + 60 रेंज कॅल प्लस ऍडिशन द रेंज. रेंज ऍडिशन करा. रेंज रेंज काय आहे? 40 to 60. म्हणून 40 + 60 100 / 2 = 50. 140 = 70. 180 = 90. 120 = 110. या पद्धतीने काय केलेलं आहे? आपण मिड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता एन काढू आपण. एन कुठलं काढतो आपण? एम कॉलम मध्ये एन काढत असतो. बेरीज करा ऍडिशन द एन. फ्रिक्वेन्सी कॉलम 10 10 15 + 25 25 50 50 100 135 135. एफ एम. एफ एम मीन्स एफ अँड एम कॉलम्स मल्टिप्लिकेशन. एफ अँड एम कॉलम मल्टिप्लिकेशन. मग क्रमगुणाकार 10 गुणिले 10 किती येतं? 100. 15 गुणिले 30, 15 × 45, 450. 5 × 10, 1000. 7 × 21, 2000. 25 90 = 2000.
2050. And then 0, 11, 5, 10, 5, 11, 33, 11, 33. Mau atap kaya kari chanye apelala? Sum, total kari chanye FM. FM kolo chi, total kari chanye. Kansi kiwa apan? 100 plus 450, 1000, 2100, 2250 plus 350 is equal to 900, 750. 900, 750. Apply the formula. X bar is equal to summation of FM divided by N. How it is summation? 9750 divided by 135. Calculation kara. 9750 bhagile 135. 9750 72.22. Ma final answer kay likho apan? Mean is equal to 72.22. Lakshya thava apan kasa kadela. Chala aankhe udaharan apan ghuya. Ma yala sudha apan kay karu direct uttar calculation. Ata apan solution liha varti tumhi. Apan yala x naam deto pahila kolumna dusra kolumna f naam deto. Apalyala kay kadayacha ahe m kadayacha ahe m mhanje middle value ani f m ha param tayar karayacha ahe. दोनों की रेंज सांगा 0 प्लस 10, 10 डिवाइडेड बाय 2, 5, 30 डिवाइडेड बाय 15, 15, 25, 70, 35, then 45 and 55. यंग इज इक्वल टू n is equal to 100. F, M, two, column F and M multiplication. 150. 25 into 25. 30 into 35, 1050, then 20 into 45, 900, then 10 into 55, 75 की है टोटल हाउ इज सम 25 प्लस 150 प्लस 625 प्लस 1050 प्लस 900 प्लस 150 देन अप्लाई द फार्मूला एक्स बार इज इक्वल टू समेशन एफएम डिवाइडेड बाय एन 333, x bar is equal to 33, that's mean is equal to 33. अतिशय सोपा आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने रोजच्या रोज दिलेले व्हिडिओ पाहून तुमच्या वहीमध्ये जशा तसे नोट करत असाल तर तुम्हाला आउट ऑफ वर पडू शकतात. आणि आउट ऑफ पडण्याचा एकच फॉर्म्युला आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला गणित जमणार नाही. म्हणूनच म्हण आहे आपल्याकडे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आणि तुम्हाला जर या विषयात पारंगत व्हायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. दुसरं एक महत्त्वाचं की आपल्या विषयाचे जास्त उपलब्ध नोट्स जे आपण वर्गात शिकवलेलं आहे किंवा बोर्डवरती शिकवलेलं आहे तेच प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. दुसऱ्या नोट्स आपल्याकडून लवकर सहज उपलब्ध होणार नाही.
कारण तुमच्या प्रॅक्टिस साठी आपण जास्तीत जास्त सराव करून घेत आहोत हेच प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे ठीक आहे मग या पद्धतीने तुम्ही सॉल्व करा तुम्हाला एक प्रश्न देतो मी घरी प्रॅक्टिस करण्यासाठी आता हे रफ करतोय तीसरे 100 पर्यंत वाढवा 60 ते 70 70 ते 80 80 ते 90 आणि 90 ते 100 घरी प्रॅक्टिस करा तुम्ही फ्रिक्वेन्सी इज 5 टू 50 एंड क्लास इंटरवल 1 टू 10 10 टू 20 लाइक दिस 90 टू 100 घरी सॉल्व करा आपण भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये धन्यवाद